गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वेलकम टू न्यू क्लास ऑफ मैथमेटिक्स ऑफ स्टैंडर्ड 10। मायसेल्फ मिसेस विद्या जाधव फ्रॉम श्री भवानी विद्यालय अटपाड़ी ऑफ अटपाड़ी एजुकेशन सोसाइटी अटपाड़ी डिस्ट्रिक्ट सांगली। स्टूडेंट्स, वी आर लर्निंग द टॉपिक स्टैटिस्टिक्स। टुडे वी आर गोइंग टू लर्न हाउ टू फाइंड द मीन बाय डायरेक्ट मेथड, एज्यूम्ड मीन मेथड एंड स्टेप डेविएशन मेथड। मीन काढण्याच्या म्हणजे मध्य काढण्याच्या तीन पद्धती आहेत, याचा आपण अभ्यास केलेला आहे। पहिली डायरेक्ट मेथड सरळ पद्धती, दुसरी एज्यूम्ड मीन मेथड गृहित मध्य पद्धती आणि तिसरी स्टेप डेविएशन मेथड मध्य प्रमाण विचलन पद्धती। या तीन पद्धतीने मध्य कसा काढायचा हे मागच्या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे। आज पुन्हा आपण तिन्ही पद्धतीचं एक एक उदाहरण अभ्यासणार आहोत। फर्स्ट एक्झाम्पल, द मॅक्झिमम टेम्परेचर इन डिग्री सेल्सियस ऑफ 30 टाउन्स इज शोन इन टेबल। या टेबलमध्ये 30 शहरांचं तापमान डिग्री सेल्सियस म्हणजे अंश सेल्सियस मध्ये दिलेलं आहे। फाइंड द मीन ऑफ टेम्परेचर, तापमानाचा मध्य आपल्याला काढायचा आहे। इन दिस एक्झाम्पल मॅक्झिमम टेम्परेचर, हियर क्लासेस आर गिव्हन, फाइव क्लासेस आर गिव्हन। फर्स्ट वी राईट दीज क्लासेस इन टेबल। इन फाइंडिंग द मीन बाय डायरेक्ट मेथड वी मेक द टेबल ऑफ फोर कॉलम। सेकंड मेथड एज्युम्ड मीन मेथड, म्हणजे गृहित मध्य पद्धतीमध्ये आपण काय करतो, पाच कॉलमचा टेबल करतो। सरळ पद्धतीमध्ये चार टेबलचा कॉलम करतो, गृहित मध्य पद्धतीमध्ये पाच कॉलमचा टेबल करतो आणि लास्ट स्टेप डेव्हिएशन मेथड म्हणजे मध्य प्रमाण विचलन पद्धतीमध्ये आपण सहा कॉलमचा टेबल करतो। आता पहिली मेथड आपण अभ्यासतोय डायरेक्ट मेथड, दॅट इज द सरळ पद्धती। क्लास आपल्याला दिलेले आहेत, मॅक्झिमम टेम्परेचरचे क्लास आहेत, वर्ग दिलेले आहेत आपल्याला, हे पाच वर्ग मी मांडलेले आहेत। त्याच्यानंतर क्लासमार्क दुसरा कॉलम, कुठल्याही पद्धतीने मीन काढायचा आहे की दुसरा कॉलम आपला वर्ग मध्ये काढण्याचा म्हणजे क्लासमार्क काढण्याचा। हाऊ वी फाइंड द क्लासमार्क, क्लासमार्क इज इक्वल टू लोअर लिमिट प्लस अपर लिमिट अपॉन टू। आता 24 अधिक 28 आणि डिवाइडेड बाय 2 म्हणजे 52/2 = 26। त्याच पद्धतीनं 28 अधिक 32 60 झाले, 2 = 30। 32 अधिक 36 68 झाले, 34। 40 अधिक 36 76 झाले, 40 अधिक 44 84 झाले, 4 4 4 8 4 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
वारंवारता। ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही आपल्याला दिलेली आहे 4, 5, 7, 8 and 6। हियर समेशन एफ आय, समेशन एफ आय म्हणजे या सगळ्यांची सम आपण घेणार आहे। टेक द सम ऑफ ऑल द फ्रिक्वेन्सी हियर
पाचांच्या नऊ, नऊ सात सोळा, सोळा आणि आठ चोवीस, चोवीस आणि सहा तीस. समेशन एफ आर इज इक्वल टू 30. आता नेक्स्ट कॉलम दॅट इज द एक्स आय एफ आय. एक्स आय चा आणि एफ आय चा गुणाकार इथं आपल्याला लिहायचा आहे. एक्स आय चा आणि एफ आय चा गुणाकार आपल्याला इथं लिहायचा आहे. सव्वीस चौक एकशे चार, तीस गुणिले पाच 150. सात न गुण्या, सात चौक अठ्ठावीस, हात चाले दोन, सात त्रि एकवीस, बावीस तेवीस, अठी आठी चौसष्ट, हात चाले सहा, आठ त्रि चोवीस, चोवीस आणि सहा तीस, साही दुनी बारा, हात चाले एक, साई चौक चोवीस आणि पंचवीस. हियर समेशन एक्स आय एफ आय इज इक्वल टू, या सगळ्यांची आपण बेरीज करणार आहोत. चार आणि आठ बारा, बारा आणि चार सोळा, सतरा अठरा, चला एक, पाच आणि एक सहा, सात आठ नऊ, नऊ पाच चौदा, चला एक, तीन आणि तीन सहा, सात आठ नऊ दहा. समेशन एक्स आय एफ आय इज इक्वल टू 1048. नाउ मीन एक्स बार इज इक्वल टू, मीन म्हणजेच मध्य. एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स आय एफ आय अपॉन समेशन एफ आय. नाउ व्हॅल्यू ऑफ द एक्स आय एफ आय इज इक्वल टू, अपॉन समेशन एफ आय इज इक्वल टू 30. समेशन एफ आय ची किंमत 30 आहे. भागाकार करूया आपण इथं, तीन ला भागूया, तीन त्रिक नऊ, तीन चौक बारा, दोन राहिले, तीन नव्वे सत्तावीस आणि तीन त्रिक नऊ, एक राहिलेलं आहे. तीस न भागायचं आहे आपल्याला, बघा तीस न भागायचं आहे, त्यावेळी आपण काय करणार, 34.93. मीन एक्स बार इज इक्वल टू, मीन इज इक्वल टू डिग्री सेल्सियस, बिकॉज दिस इज द मीन ऑफ टेम्परेचर. We write the answer mean of temperature is equal to mean म्हणजे इथं मध्य. अशा प्रकारे डायरेक्ट मेथड मध्ये, सरळ पद्धतीमध्ये चार कॉलमचा आपण टेबल तयार करायचा. त्याच्यामध्ये पहिल्या क्लास दिलेले असतात, वर्ग आहेत, क्लास मार्क, वर्गमध्य, फ्रिक्वेन्सी दिलेली असते आणि लास्ट एक्स आय एफ आय चा, दोघांचा गुणाकार. समेशन एक्स आय एफ आय आपण घेतो, समेशन एफ आय घेतो आणि मीन इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू म्हणजे मध्य बरोबर समेशन एक्स आय एफ आय अपॉन एफ आय. किमती घालून आपण भागाकार केल्यानंतर आपल्याला मीन मिळालेला आहे. मीन कशाचा काढायला सांगितलाय, तापमानाचा. युनिट हे अतिशय आवश्यक असतं, युनिटसाठी अर्धा मार्क दिलेला जातो आणि म्हणून सरासरी तापमानाचा मध्य बरोबर 34.93 डिग्री सेल्सिअस. सेकंड एक्झाम्पल फॉर द सेकंड मेथड, अज्युम्ड मीन मेथड, गृहित मध्य पद्धती. दिस एक्झाम्पल इज इन प्रॅक्टिस सेट 6.1. फोर्थ एक्झाम्पल इज फाइंड द मीन ऑफ प्रोडक्शन ऑफ ऑरेंज. हे ऑरेंजचं उत्पादन दिलेलं आहे 1000 रुपीज मध्ये, म्हणजे 25,000 रुपीज, 25,000 रुपीज टू 30,000 रुपीज या पद्धतीनं हे आपल्याला ऑरेंजचं उत्पादन दिलेलं आहे, ते आपण क्लास म्हणून घेतलेलं आहे. आणि फ्रिक्वेन्सी
वारंवारता दिलेली आहे इथं आपल्याला गणितामध्ये क्लास आणि फ्रिक्वेन्सी एवढंच गणितामध्ये आपल्याला दिलेलं असतं. त्याच्यावर मग आपण हा चार्ट तयार करायचा. या चार्ट मध्ये अज्युम्ड मीन मेथडनी आपण हे करत असताना, अज्युम्ड मीन मेथडनी आपण हे गणित सोडवत असताना पाच कॉलमचा टेबल करायचा. नाउ लुक हियर, फर्स्ट कॉलम इज द क्लास वर्ग, सेकंड क्लास मार्क्स, हियर फाइव क्लासेस आर गिवन. फर्स्ट क्लास इज द 25 to 30. क्लास मार्क आपण कसा काढायचा, तर अपर लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन 2. 30 आणि 25 55, 55 भागिले 2 27.5. 30 आणि 35 65, 65 भागिले 2 32.5, 75 भागिले 2 इथं 85 भागिले 2 45 आणि 50 95 भागिले 2 डिफरन्स बिटवीन टू अपर लिमिट इज 5. दोघातलं वर्गांतर किती आहे, 5 आहे. पहिला वर्ग मध्ये काढला की 5 5 27 आणि 5 32, 32 आणि 5 37, 37 आणि 5 42, 5 5 नी हे वाढवत जायचं. इन अज्युम्ड मीन मेथड फर्स्ट वी अज्युम मीन, वन मीन हियर फ्रॉम दिस एक्साय. यातला एक आपण गृहित मध्य, अज्युम्ड मीन मीन्स गृहित मध्य, अज्युम्ड मीन मेथड मध्ये एक आपण सर्वसाधारण मधला ए मानायचा आहे. अज्युम्ड मीन ए इज इक्वल टू सर्वसाधारण मधला. पाच रीडिंग आहेत त्यामुळे मधला ऑटोमॅटिकली हा आलेला आहे. सहा रीडिंग असतील तर दोन मधले तर त्यापैकी कोणताही एक घेतला तर चालेल. ए इज इक्वल टू 37.5 अँड इन दिस कॉलम वी फाइंड डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए. नवीन कॉलम याच्यामध्ये झालेला आहे तो म्हणजे डीआयचा. डीआय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए. एक्स आय म्हणजे यातले, या प्रत्येकातनं ए वजा करत जायचं. ए आपला किती आहे, 37.5. इथं 37.5 आहे. 37.5 मधनं हे 27.5 मधनं 37.5 वजा करायचे आहे 10. मोठ्यातनं लहान वजा करून मोठ्याचं किलो वजा 10 येणार आहे. 32.5 वजा 37.5, 37.5 वजा 37.5 0. 42.5 मायनस 37.5 प्लस 5 आणि 47.5 मधलं 37.5 वजा केलं की प्लस 10 येणार. फ्रिक्वेन्सी उदाहरणामध्ये दिलेली आहे टेबलमध्ये, त्यातली आपण ही फ्रिक्वेन्सीचा कॉलम घेतलेला आहे. आता एक्स आय एफ आय, इथं डी आय एफ आय किंवा एफ आय डी आय लिहूया आपण. एफ आय डी आय म्हणजे डी आय चा आणि एफ आय चा आपण गुणाकार करणार आहे. 20 10 200 वजा चिन्ह आहे. 25 5 125 वजा चिन्ह आहे. 15 00 10 5 50 आणि 10 10 100. समेशन एफ आय आपल्या इथं काढायचं राहिलेलं आहे. समेशन एफ आय इज इक्वल टू ऍड दीज ऑल फ्रिक्वेन्सीज. या सगळ्यांची आपण बेरीज केल्यानंतर किती येणार आहे बघा. 5 आणि 5 10, चला 1 1 2 3 4 5 6 7 8 5.
समेशन इथा था समेशन एफ आय डी आय बरोबर ह्या एफ आय डी आय ची सम घ्यायची आहे आपण. आता याच्यात सम घेत असताना मायनस मायनस चे रीडिंग आहेत, वजा वजाची बेरीज करायची. वजा वजाची बेरीज वजा 325 आली आहे आणि अधिक अधिक ची बेरीज अधिक 150. त्या सगळ्यांची बेरीज करताना आधी वजा वजाची बेरीज करायची, अधिक अधिकची बेरीज करायची. मोठ्यातनं लहान वजा करून मोठ्याचं चिन्ह द्यायचं. पाच सातनं शून्य गेले 5, बारातनं 5 गेले 7, हात सात देऊन टाकलेले आपण. वजा 3 मधनं 2 गेले 1. मोठ्याचं चिन्ह वजा, वजा 175. फॉर फाइंडिंग द मीन बाय अज्युम्ड मीन मेथड फर्स्ट वी फाइंड डी बार. डी बार इज इक्वल टू समेशन एफ आय डी आय अपॉन समेशन एफ आय. समेशन एफ आय डी आय वजा 175 भागिले एफ आय 80. डी बार इज इक्वल टू 8 न भागूया आपण, वजा चिन्ह येणार आहे. तर 8 × 2 = 16, 1 राहिला. 8 × 1 = 8, 8 × 2 = 16, 1 राहिला 15 झाले. 8 × 1 = 8, 7 राहिले. 8 × 8 = 64, 8 न मागल्यानंतर एवढं मिळालेलं आहे आपल्याला. 80 न मागल्यानंतर आपल्याला डी बार इज इक्वल टू -2.18 असं मिळणार आहे. मीन एक्स बार इज इक्वल टू, मीन म्हणजे मध्य. एक्स बार इज इक्वल टू, नाउ हियर फॉर्म्युला इज चेंज, ए प्लस डी बार. व्हॅल्यू ऑफ द ए इज द 37.5 प्लस डी बार -2.18 इज इक्वल टू 37.5 मायनस प्लस मायनस मायनस 2.18. आता इथं आपण काय करणार आहे, 37.50 वजा 2.18 वजा 2.18. 10 × 8 गेले 2 राहिले, हातचा देऊन टाकलेला आहे आपण. 5 × 2 गेले 3, 7 × 2 गेले 5, 83 इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू 35.32 मीन इज इक्वल टू मीन. आता क्लास कशात दिलेला आहे आपल्याला, प्रोडक्शन ऑफ द, हा मीन कशाचा काढलेला आहे आपण, तर प्रोडक्शन ऑफ ऑरेंज. प्रोडक्शन ऑफ ऑरेंज कशात दिलेला आहे आपल्याला, तर 1000 रुपीज. इथं युनिट लिहिणार आहे आपण. देअरफोर आन्सर लिहायचं, मीन ऑफ प्रोडक्शन ऑफ ऑरेंज assumed mean method. Next method, that is the step deviation method, मध्य प्रमाण विचलन पद्धती. आता पहिल्या पद्धतीमध्ये 4 कॉलमचा तक्ता बनवला आपण, दुसऱ्या पद्धतीमध्ये assumed mean method मध्ये 5 कॉलम, ही तिसरी पद्धत step deviation मध्ये हे 6 कॉलम असलेला तक्ता आहे. फर्स्ट कॉलम मध्ये एक्झाम्पल करता आहे बघा, तर ह्या स्टेप डेव्हिएशन मेथडनी आपल्याला क्लास दिलेले आहेत, उदाहरण सोडवण्यासाठी क्लास दिलेले आहेत. 1000 ते 2000, 2000 ते 3000 हे उत्पन्न दिलेलं आहे आणि त्याच्या रुपये मध्ये उत्पन्न दिलेलं आहे,
मध्य प्रमाण विचलन पद्धतीने सोडवत असताना कुठली पद्धत आपण वापरत असला की पहिल्यांदा आपल्याला पहिला कॉलम क्लासचा झाल्यानंतर क्लास मार्क काढायचा. क्लास मार्क दोघांची बेरीज भागिले दोन, लोअर लिमिट प्लस अपर लिमिट अपॉन टू. 3000 भागिले 2 3000 पंचवीसशे, पस्तीसशे आणि पंचेचाळीसशे दोघांची बेरीज भागिले दोन. दोघांची बेरीज भागिले दोन वर्गमध्य दोघा अपर लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन टू. डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए. ए इज द एज्युम्ड मीन. ए इज द एज्युम्ड मीन. या पद्धतीत सुद्धा आपण एज्युम करायचा मीन एक गृहित मध्ये घ्यायचा असतो. सर्वसाधारण मधला इथं चार ऑब्झर्वेशन आहेत, त्यातला हा मी ए घेते. ए बरोबर एक गृहित मध्य, दॅट इज द एज्युम्ड मीन ए इज इक्वल टू 2500. या कॉलम मध्ये काय करायचं आहे, डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए. डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए. 1500 वजा 2500, मोठ्यात ना लहान वजा करून मोठ्याच चिन्ह. ए शून्य. आता 3500 वजा 2500 1000 2000. डी आय इज इक्वल टू क्लास विड्थ किती आहे, तर दोन लोअर लिमिट मधला फरक किंवा दोन अपर लिमिट, डिफरन्स बिटवीन टू अपर लिमिट और डिफरन्स बिटवीन टू लोअर लिमिट, दोघातला फरक हा 1000 आहे. आणि मग क्लास विड्थ जी हा सिम्बॉल वापरलेला इथं इज इक्वल टू दोघातला फरक हा 1000 आहे. डी आय अपॉन जी. डी आय अपॉन 1000 म्हणजे 1000 अपॉन 1000 वजा 1 शून्य. 1000 भागिले 1 2000 भागिले 1 1000 2. नेहमी युआयच्या कॉलम मध्ये ए जिथं आहे तिथं 0 1 2 3 वजा 1 वजा 2 वजा 3 या पद्धतीने आपल्याला रीडिंग्स मिळत असतात. लास्ट फ्रिक्वेन्सी उदाहरणामध्ये दिलेली असते वारंवारता एफ आय. लास्ट कॉलम एफ आय यु आय या दोघांचा गुणाकार. एफ आय यु आय 25 एके 25 पण वजा आहे 0. 50 एके 50 30 दुनी 60. इथं आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी समेशन एफ आय पाहिजे. 5 आणि 5 10 आताला 1 5 आणि 4 9 9 4 13 14 15 150 आलेला आहे. आता इथं प्लस प्लस ची बेरीज करूया. 110 आहे बेरीज आणि मायनस 25. 10 न 5 गेले 5 11 न 3 गेले 8 85 प्लस चिन्ह, कारण हे प्लस जास्त आहे. ते प्लस 110 आहे आणि मायनस 25 आहे. समेशन एफ आय यु आय मिळालं. हे उदाहरण सोडवताना पहिल्यांदा आपण यु बार काढायचं. यु बार इज इक्वल टू समेशन एफ आय यु आय भागिले समेशन एफ आय. एफ आय यु आय ची किंमत आहे 85 भागिले 150. आता हे भागाकार करत असताना 15 ने विभागते. 15 ने भागूया आपण. 15 5 75 10 राहिले, 15 सख 90 पुन्हा 10 राहिले, 15 सख 90 या पद्धतीनं. आणि 150 ने भागायचं आहे म्हटल्यानंतर 0.566 आलं. 0.566 ही किंमत कशाची आली, युबारची. युबारची किंमत मिळालेली आहे आपल्याला. आता ए काढायचंय आपण, सॉरी मीन काढायचा. एक्स एक्स बार मीन म्हणजे मध्य. एक्स बार इज इक्वल टू ए प्लस यु बार. ए प्लस यु बार गुणिले
क्लास विथ हा सिंबल जी हा सिंबल वापरलेला आहे. ए इज इक्वल टू ए किती म्हणलेला आहे आपण 2500 अधिक यू बार 0.566 गुणिले क्लास विथ जी इज इक्वल टू 1000. 2500 अधिक आता गुणल्यानंतर आपल्याला हे किती मिळणार आहे 566 बरोबर. आता बेरीज केल्यानंतर आपल्याला मीन इज इक्वल टू मीन म्हणजे मध्य आणि युनिट लिहिणार आहे आपण रुपीज. युनिट लिहिणार आहे रुपीज. अशा प्रकारे स्टेप डेव्हिएशन मेथड मध्ये आपण 6 कॉलमचा चार्ट बनवला टेबल बनवला. फर्स्ट क्लास क्लास मार्क डीआय दॅट इज अ डेव्हिएशन एक्स आय मायनस ए ए इज द एज्युम्ड मीन. देन यू आय इज इक्वल टू डीआय अपॉन जी जी इज द क्लास विड्थ. क्लास विड्थ मीन्स डिफरन्स बिटवीन टू अपर लिमिट्स. देन द फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी इज द गिवन इन अवर एक्झाम्पल. लास्ट कॉलम एफ आय यू आय वी टेक द एडिशन दॅट इज द समेशन एफ आय यू आय समेशन एफ आय. फर्स्ट वी कॅल्क्युलेट द यू बार इज इक्वल टू समेशन एफ आय यू आय अपॉन समेशन एफ आय. समेशन एफ आय यू आय 85 अपॉन 150 इज इक्वल टू यू बार इज इक्वल टू 0.566. देन वी कॅल्क्युलेट मीन एक्स बार इज इक्वल टू ए प्लस यू बार इन टू जी. अँड फ्रॉम दिस कॅल्क्युलेशन वी फाइंड द मीन इज इक्वल टू 3066. In this way, we complete how to find the mean by three methods, that is the direct method, second one is the assumed mean method, and third one is the step deviation method.